Capuzul ce este tot azi spun. Capuz apla urcana iară. Ani chan put la ebun. Pun urcana iară. Azi pun mă da geaua aia time zahle. Aba la limul azi ca e un nai ca e nai. Cala nai de urdă. Azi oși nu iusă dam ce capuz iusul la gara glia mara. Azi bă sunt iuața aici până. Ba. Ani o mică de mahă cărătă ea. Sau la capsa ce băs la e. Ani ata apli. Dil va zărit. Chala, zau ani chan. Kai te reși pe bănu. Ani jeon pân căru. राम राम मंडळी झकास मराठी आरटीआय यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत मुगाची खिचडी कशी तयार करायची. त्यासाठी आपण काही साहित्य पण आणले आणि आज खिचडी करू. आपण प्रथम कांदा बटाटे चिरून घेतलेला आहे. साहित्य पण दाखवतो आणि लागू तयार करायला खिचडी. तर आपण ही मुगाची खिचडी बनवण्यासाठी एक प्लेट मुगाची डाळ घेतलेली आहे. एक ह्या प्लेटनीच तांदूळ घेतलेले एक प्लेट, थोडीशी हळद जिरे कांदा कापून घेतलेला आहे, एक बटाटा, लसूण मीठ, थोडीशी हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं आणि टमॅटो. असं आपण पूर्ण साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपण आधी चूल आपली पेटवून घेऊ. चूल आता पटकन पेटते, लवकर पेटते, काय उन्हाळा आहे त्याच्यामुळे. तेल टाकून घेतलेलं आहे आपण. तुमच्याकडे तूप असलं तर अवश्य तूप टाका, कारण तुपामुळं खिचडी खूपच छान लागते. आपल्याकडलं तूप संपलं आहे म्हणून आपण तेलाचा वापर केला आहे. यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आपण फोडणीला हे जिरे टाकून घेतलेले आणि अद्रक, आलं आपण कुटलेलं होतं आणि लसूण सर्व तेलामध्ये करून घ्यायचं आहे. कांदा होता ही आपण थोडं बटाटा पण घेतलेला आहे बारकाईक बघून. तेलामध्ये थोडं तळून घ्यायचं आहे म्हणजे मऊसर होतं. आता ही हिरवी मिरची आणि कढीपत्ती 2-4 पानं टमाटर सर्व असं आता तेलामध्ये चांगलं करून घ्यायचं आहे आणि चिमटभर हळद आपण यामध्ये टाकलेली आहे. सर्व तेलामध्ये सळसर आपण आपले ह्या तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तांदूळ आणि आपली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. आणि आपली घरच्या मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला टरकलं दिसन जास्त. गावरान मुगाची आपल्या घरच्या. दोन्ही वेळेस आपण स्वच्छ अशी धुवून घेऊन यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आपल्या त
चांगला आहे हलून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मुगाची खिचडी एकदम छान अशी तयार होईल आणि आता आपण ज्या प्लेटने तांदूळ आणि डाळ घेतलेली होती त्याच प्लेटने याला किती टाकायचे पाणी चार प्लेट तर चार प्लेट असं पाणी मोजून ह्याला टाकायचं आहे म्हणजे छान अशी चिकटसर आपलेली चिकटसर आणि छान अशी मुगाची खिचडी आपली तयार होईल चार प्लेट असं पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे पूर्ण हलवून घेऊ आणि आता जाळ हा एकदम मीडियम असा लावू आपली खिचडी छान अशी शिजेल